नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती शिवाय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मी आत्ता वालच्या प्लॉटमध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही वालसाठी आज कोणती फवारणी केली आहे किंवा करतो आहे ती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे दमन कंपनीचं दमन प्लस आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, हे दमन प्लस घेतलेलं आहे आम्ही. तुम्ही बघू शकता की 50 ml दमन प्लस 200 लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हे दमन प्लस जे औषध आहे ते आपलं टॉनिक बेस आहे हा, की आपले वाल वगैरे जर पिवळे पडत असतील तर एक उपाय म्हणून हा दमन प्लस चांगलं औषध आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आम्ही 50 ml घेतलेलं आहे 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यानंतरचं जे औषध घेतलं आहे शेतकरी, ते सुद्धा दमन कंपनीचंच आहे. ओकिओ 10 आहे शेतकरी मित्रांनो. ते शेतकरी मित्रांनो, हे ओकिओ का घेतलेलं आहे, कारण की जे वेल वाढतायत, आपले वालचे जे वेल वाढतायत ते स्टॉप होण्यासाठी आज आम्ही ओकिओ घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 10 ग्रॅम ओकिओ 200 लिटर पाण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. ओकिओ का घेतलेलं आहे की जो वालचा जो शेंडा चालतो आहे तो स्टॉप झाल्याने आपल्या झाडाला चांगल्या प्रमाणात माल लागण्यासाठी ओकिओ हे औषध घेतलेलं आहे. तर तिसरं जे औषध घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो, ते 6BS म्हणून असं औषध आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्याने आपल्याला चांगली फुलधारणा होण्यासाठी व फूल व कळी जोरात लागण्यासाठी जो आपल्या झाडावरती पिवळेपणा असेल तो याच्याने सुद्धा कमी होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, 200 लिटर पाण्यासाठी हे 2 ग्रॅम आहे व त्याच्याबरोबर ही बॉटल येत असते, याच्यात ही पुडी टाकून घ्यायची असते शेतकरी मित्रांनो. व हे कालून 200 लिटर पाण्यामध्ये असं टाकून द्यायचं असतं. याच्यामध्ये साधं पाणी असतं, 6BS जे पाणी आहे शेतकरी मित्रांनो या पुडीबरोबर येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची आमची आज ही फवारणी घेतलेली आहे वालसाठी. तर फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर बघूया आपण की कशा प्रकारे फवारणी आम्ही करतो आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे पिवळेपणा बागेवरती, आमच्या वालच्या बागेवरती दिसतं आहे. त्यामुळे आम्ही दमन प्लस, ओकिओ आणि 6BS घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही फवारणी घेतल्याने हा जो पिवळेपणा आहे हा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे व अशा प्रकारची जी फुलधारणा आहे ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे मिश्रण औषधांचं करून फवारणी चालू आहे. अशा प्रकारचा रंग येतो शेतकरी मित्रांनो. हे बघू शकता डेकोरस घेतलेला आहे आम्ही अजून, कारण की तुम्हाला आम्ही वेळोवेळी सांगत असतो की प्रत्येक फवारणीसाठी डेकोरस घेणे हे फार गरजेचं आहे, कारण की पावसाळ्यात विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी येत असतं व त्या पाणीचा पीएच काढण्यासाठी डेकोरस हे घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आम्ही आज. शेतकरी मित्रांनो, आमची चौथी तोडणी झालेली आहे. ती तोडणीचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही टाकू शकलो नाही, काही कारणं असतं. पण शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जसं व्हिडिओ मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की दर तोडण्यासाठी आम्हाला 5 क्विंटल हा वाढून माल मिळत होता, तो ह्या तोडणीमध्ये मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, यावेळेस आमचा 5 क्विंटल माल हा घटून गेलेला आहे. त्यामुळे आम्ही आज ही फवारणी घेतलेली आहे, कारण की या फवारणीने जोरदार अशी फुलधारणा व जे फुल कळी सेटिंग चालू आहे ती ड्रॉप न होऊ नये यासाठी फवारणी घेतलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा हा प्लॉट वॉलचा सेटिंगचं प्रमाण हे कमी झालं आहे शेतकरी, तरी पण थोड्याफार प्रमाणात का होईना सेटिंग ही चालू झालेली आहे नवीन. शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी NPK देणे हे गरजेचे असते. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आम्ही वालवरती कशा प्रकारे फवारणी करतोय. शेतकरी मित्रांनो, जे ते आपण जे औषधे घेतलेले आहेत ते सर्व जैविक औषध आहेत, याच्याने आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो जैविक औषधांमुळे. hey.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमची वालची बाग ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत चला. जर तुमचे वालूशी काही प्रश्न असतील तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, जमिनीतून ह्यावेळेस आम्ही प्रशुरा क्रॉप लिमिटेड या कंपनीचं प्रशुरा गोल्ड हे एन पी केद्वारे खालून दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, काय करायचं शेतकरी मित्रांनो, की जे आपलं प्रशुरा गोल्ड आहे ते आपल्याला लिक्विड देण्याआधी 3 दिवस असं भिजून घ्यायचं. शेतकरी मित्रांनो, आमचा 1 एकरचा प्लॉट असल्यामुळे आम्ही एका वेळेस 5 किलो दमन गोल्ड हे दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही दमन गोल्ड दिलेलं आहे तर पुढच्या तोडणीस आम्हाला हमखास रिझल्ट येईल असा आमचा अंदाज आहे. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की कशाप्रकारे वालची फवारणी आम्ही करतो आहे. व वालचा तुम्हाला मी फवारणीमध्येच प्लॉट दाखवतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच वाल सिरीज आम्ही चालू केलेले आहे शेतीशिवाय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही शेतीशिवाय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून घ्या.